नमस्कार, मी देश बोरगरे, स्वागत आहे आपलं मॅक्झी बुलेटिनमध्ये। केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यानंतर कोणतीही बाजार समिती किंवा हमी भाव रद्द झालेला नाही असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितलेलं आहे। हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, आधीच्या ज्या तरतुदी आहेत त्याच राहणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। पाहणार आहोत सविस्तर बुलेटिनमध्ये, सुरुवात करणार आहोत हेडलाईनपासून। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाची सुनावणी मंगळवारपासून सुरू होणार आहे। ही प्रक्रिया लवकरात लवकर करावी असं सिनेटला वाटते। 6 जानेवारी रोजी संसदेबाहेर झालेल्या हिंसाचारासाठी ट्रम्प यांनी समर्थकांना चिथावणी दिली होती, त्याबद्दल त्यांना दोषी ठरवावे किंवा नाही हे सिनेटला ठरवावे लागेल। वास्तविक महाभियोगाचा उद्देश ट्रम्प यांना या घटनाक्रमासाठी जबाबदार ठरवणे असा आहे। यासाठी कॅपिटल हिलवर तेव्हा असलेल्या सशस्त्र दंगलखोरांच्या व्हिडिओ क्लिप देखील सादर करण्याची तयारी आहे। पदावर असताना दुसऱ्यांदा महाभियोगाला तोंड देणारे ट्रम्प अमेरिकेचे इतिहासातील पहिलेच अध्यक्ष ठरणार आहेत। केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांनंतर कोणतीही बाजार समिती बंद झालेली नाही आणि हमी भावही रद्द झालेला नाही असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलंय। नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, या कायद्यांमुळे आधीच्या कोणत्याही तरतुदी रद्द होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिले, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नसल्यानं या कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या मनात केवळ खोटी माहिती देऊन भीती निर्माण केली गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावेळी पंतप्रधानांच्या मुद्द्यांना आक्षेप घेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसेच राहुल गांधींसह काँग्रेसच्या सर्व खासदारांनी सभात्याग केला। सरकार उतना कर नहीं पा रही है, राज्य सरकारें भी नहीं कर पा रही है और किसान खुद भी नहीं कर पा रहा है। जो कुछ भी उसको निकलता है बच्चों को पालने में और पेट भरने में उसका चला जाता है और इसलिए निवेश की बहुत बड़ी आवश्यकता है। जब तक हम निवेश नहीं लाएंगे, जब तक हम हमारी खेती को आधुनिक नहीं करेंगे, हम जब तक छोटे से छोटे किसान की भलाई के लिए व्यवस्थाएं विकसित नहीं करेंगे, हम देश के एग्रीकल्चर सेक्टर को ताकतवर नहीं बना सकते हैं। और इसलिए हमारा किसान आत्मनिर्भर बने, उसको अपनी उपज बेचने की आजादी मिले, उस दिशा में हमने काम करने की आवश्यकता है। और हमारा किसान सिर्फ गेहूं और चावल वहां सीमित रहे उससे भी बात बनने वाली नहीं है। दुनिया में मार्केट क्या है, आज उसके रिसर्च हो रहे हैं, उस प्रकार की चीजों का उत्पादन करें और वो चीजें दुनिया के बाजार में बेचें। भारत की आवश्यकताएं हैं। चीनने भारताच्या सीमेत घुसून अरुणाचल प्रदेशमध्ये अक्क गाव वसवलंय, तरीही मोदींकडे ते चीननं केल्याचं सांगण्यासाठी धाडस नाहीये असा गंभीर आरोप असुद्दीन ओवैसी यांनी केलाय। मोदी सरकारनं भारत चीन सीमेवर चीनने हत्या केलेल्या 20 जवानांचं हुतात्मा देखील वाया घालवल्याचाही आरोप केलेला आहे। असुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत की भारत चीन सीमेवर चीनने आपल्या 20 जवानांची हत्या केली आहे, मात्र मोदी सरकार या जवानांचा हुतात्मा वाया घालवत आहेत। भारत अजूनही PP4, PP8 या भागात टेहळणी करू शकत नाहीये। चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एक संपूर्ण गावच वसवलं आहे, मात्र हे तुम्ही केलंय हे चीनला सांगण्याचं सरकारमध्ये धाडस नाहीये। और मैं अपनी बात का आगाज उस मुल्क का नाम लेकर करना चाहता हूं जिसका नाम लेने से हमारे मुल्क के वजीर आजम डरते हैं और कांपते हैं। उस मुल्क का नाम चाइना है और इस चीन ने 45 साल के बाद भारत और चीन की सरहद पर हमारे 20 सिपाहियों को मार दिया और उनकी मौत, उनकी शहादत रायगा जाने दे रही हुकूमत। जिस मुकाम पर इनको मारा गया था उस मुकाम पर आज भारत की फौज PP4, PP8 तक हम पेट्रोलिंग नहीं कर सकते। आज अरुणाचल प्रदेश में चीन, भारत के एलएसी में चीन ने गांव को बसा दिया। ये सरकार चीन से लफ्जी तौर पर इस बात का एहतजाज करने की ताकत नहीं रख सकती कि आपने भारत के एलएसी के अंदर एक गांव को बना दिया। नकुला सिकम में चीन घुस रहा है, आखिर क्या डर है उस हुकूमत को और खास तौर से वजीर आजम को कि वो चीन का नाम लेने से डरते हैं। भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत, तसंच अल्ला आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल असं जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी आज सांगितलंय। सबके दिल की दर्द को समझिए और दिल को समझ के ये समझ लीजिए। थैंक यू डॉक्टर। आप कहते क्या राम सिर्फ आपका है? राम तो विष्णु का नाम है, याद रखिए। और अगर वो विष्णु का नाम है तो हम सबका राम है, मगर आप लोग राम को बैठे हुए बस। जिस तरह हम मुसलमानों ने कुरान को यहां लगा रखा है और कहते हैं ये कुरान सिर्फ हमारा है, कुरान हमारा नहीं है, कुरान सबके। प्लीज कंक्लूड डॉक्टर साहब, प्लीज।
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली होती, पण तुरुंगातही अर्णबला VIP ट्रीटमेंट आणि मोबाईल पुरवण्यात आल्याचं उघड झालंय. यामुळे अलिबाग कारागृहाचे अधीक्षक अंबादास पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. खातेनिहाय चौकशीनंतर अंबादास पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच तपासात त्यांनी अर्णब गोस्वामीला मोबाईल पुरवल्याचेही स्पष्ट झालंय. तुरुंग महानिरीक्षकांनी ही कारवाई केलेली आहे. याआधी 2 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामींची तुरुंगात बर्दास्त ठेवणाऱ्यांवर आता कडक कारवाई सुरू झालेली आहे. वैभववाडीतील 6 नगरसेवक गेले त्याचा काहीही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणानं महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल, मी काही भविष्यकार नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यात बोलत होते. आता मुद्दा आहे वैभववाडीचे नगरसेवक जाणं. त्या वैभववाडीमध्ये मुळात 17 पैकी 17 BJP राणेसाहेब शेवटी आता BJP नेते झाले, त्यांचा मुलगा आमदार झाला, एक मुलगा राज्याचा सेक्रेटरी झाला, राणेसाहेब राज्यसभा, त्यामुळे ते BJP आहेत. त्या 17 पैकी 6 गेले तर हे जाणं येणं हे त्या वेळेला काही ना काही कारणाने होत असतं. तर अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्र सरकार येईल आणि वैभववाडीचे 6 नगरसेवक येईल, या दोन्हीचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्र सरकार येणार असेल तर ते येईल, वैभववाडीचे नगरसेवक गेल्यामुळे ते येणार नाही असं नाही. तुमचं काय कॅल्क्युलेशन आहे? मी सामान्य गिरणी कामगाराचा पोरगा आहे, या सगळ्यांनी उचलून नरलं म्हणून इथपर्यंत आलो, त्यामुळे अशी काही मला माहीत नसतं. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही असा आरोप विरोधकांनी केलेला आहे. पण या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला खूप काही मिळाल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आपण स्वतः अर्थसंकल्पाचा अभ्यास करून त्यातून महाराष्ट्राला काय मिळालं, महाराष्ट्रावर अन्याय झालाय का, याचा अभ्यास केल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. तर एकूण रेल्वेमध्ये 2009 ते 2014 या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला मिळालेले पैसे आहेत 1171 कोटी. 1171 कोटी 5 वर्षात मिळाले आहेत आणि या 1 वर्षाची तरतूद आहे 7107 कोटी आणि मागच्या वर्षी मिळाल्यात 6572 कोटी, 2019-20 मिळाल्यात 7821 कोटी. यासह इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.